1756 मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली भारत स्वारीवरती आला. रोहिलखंडातील नजीब खान रोहिला याने अहमदशहा अब्दालीला दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. संधी साधू अब्दाली दिल्ली लुटायला भारतामध्ये येऊन दाखल झाला. 22 जानेवारी 1756 रोजी तो दिल्लीत येऊन धडकला. अब्दालीने दिल्ली पूर्णपणे लुटून उद्ध्वस्त केली. दिल्लीतील श्रीमंत गरीब सर्व लोक लुटले गेले. ती सर्व संपत्ती अब्दालीने आपल्या मुलासोबत लाहोरला पाठविली. दिल्ली उद्ध्वस्त केल्यानंतर अब्दालीने आपला मोर्चा मथुरेकडे वळवला. मथुरा हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र होते. येथे जाऊन अब्दालीने कत्तल उडविली. होळीच्या आठवड्यामध्ये संपूर्ण मथुरेमध्ये अब्दालीच्या सैन्याने हिंदूंची कत्तल चालविली होती. मथुरेमध्ये अब्दालीने चालवलेले क्रौर्य फार भीषण होते. मथुरेत गायींची मुंडकी छाटून माणसांच्या मुंडक्यांसोबत ती झाडाला त्याने टांगली. हिंदूंच्या स्त्रियांवरती अत्याचार केले. स्त्रिया पळवून नेल्या, मुली पळवून नेल्या. मथुरेच्या रस्त्यांवरती प्रेतांचे ढीक, मुंडक्यांचे मनुरे उभे राहिले होते. मथुरेत अब्दालीने एक घोषणा केली. तो प्रत्येक मुंडक्याला 5 रुपये देत होता. त्यामुळे अब्दालीच्या सैन्याने मथुरेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हिंदूंची कत्तल केली. अब्दाली दिल्लीला आला तेव्हा दिल्लीच्या वजीराने मराठ्यांकडे मदत मागितली होती. तेव्हा पुण्यावरून रघुनाथराव पेशवे दिल्लीकडे रवाना झाले होते. अब्दाली मथुरेत असताना मराठे जयपूरपर्यंत आल्याची बातमी त्याला समजली आणि त्याने मथुरा आवर्ती घेत परतीचा मार्ग धरला. अशा प्रकारे अहमदशहा अब्दाली याने दिल्ली आणि मथुरेमध्ये क्रौर्याचा तांडव मांडला होता. धन्यवाद.